मागील 2 वर्ष आलेल्या जीवघेण्या कोरोना संकटातून सावरत असताना सर्वसामान्य नागरिकांची तसेच शेतकरी व छोट्या मोठ्या व्यावसायिकांची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी धडपड सुरू आहे। अशा परिस्थितीत महावितरणने वीज नियामक मंडळाकडे वीज दरवाढीबाबत प्रस्ताव दाखल केलेला आहे। जर ही वीज दरवाढ लागू झाली तर सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट बिघडणार आहे, त्यामुळे ही संभाव्य वीज दरवाढ रोखण्यासाठी सर्व वीज ग्राहकांनी जास्तीत जास्त हरकती नोंदवण्याचे आवाहन करून संभाव्य वीज दरवाढ रोखण्यासाठी सामूहिक लढा देऊ अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे। महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे तब्बल 37% वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला असून या प्रस्तावाला आयोगाने मंजुरी दिल्यास वीज ग्राहकांना मोठा भुर्दंड पडणार आहे। त्या पार्श्वभूमीवर घरगुती कृषी व्यावसायिक व छोटे मोठे कारखानदार यांच्याशी चर्चा करून पुढील रणनीती आखण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे बैठक आयोजित केली होती। या बैठकीत ते बोलत होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे संचालक, माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, मतदारसंघातील शेतकरी, व्यापारी, कारखानदार व घरगुती वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वीज दरवाढीला हरकती नोंदवण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन पर्याय उपलब्ध असून 15 फेब्रुवारीपर्यंत जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी हरकती नोंदवाव्यात। ऑनलाईन हरकत नोंदवण्यासाठी वीज नियामक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा त्यांच्या ईमेल ID वर आपली हरकत नोंदवावी। जर ऑनलाईन हरकत नोंदवण्यात अडचण येत असेल तर ऑफलाईन पर्यायाच्या माध्यमातून लेखी स्वरूपात अर्ज सादर करावा लागणार आहे। त्यासाठी मतदारसंघातील सर्व वीज ग्राहकांना लेखी अर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास संपर्क कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे। वीज दरवाढीच्या बाबतीमध्ये निघालेली आहे। ही दरवाढ नुसती शेतकऱ्यांसाठी किंवा घरगुती याच्यासाठी नाही तर घरगुती शेतकरी व्यापारी व्यावसायिक या सर्वांसाठी ही दरवाढ त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेली आणि दरवाढीच्या विरोधामध्ये जे काही नियामक मंडळ आहे यांनी हरकती आपल्याकडनं मागवलेल्या आहेत। या हरकती 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आहे। या हरकती आपल्याला ऑनलाईन मागवलेल्या आहे। ऑनलाईन जर त्यांची वेबसाईट चालत नसेल तर आपल्याला या ऑफलाईन त्या ठिकाणी आपल्या आधार कार्डचं झेरॉक्स आणि लाईट बिलचं झेरॉक्स अटॅच करून ती हरकत आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं। पण पाहतोय का सातत्याने जे काही वीज पुरवठा तर सर्वांनी त्याच्याबद्दल वीज पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आपले विचार मांडले। वीज पुरवठा कशा पद्धतीने होतोय, किती वेळ होतोय, किती दिवस होतोय, कुठल्या म्हणजे दिवस रात्र हे सर्व पाळीने होतोय, त्याच्यामध्ये कुठेही सुधारणा न होता दुसऱ्या बाजूने नुसती वीजेची दरवाढ करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी या कंपनीने दिलेला आहे। त्याच्यामध्ये कुठेतरी सुधारणा त्यांच्या सर्व्हिसमध्ये सप्लायमध्ये त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे। दुसरीकडे ही जी काही वीज कंपनी आहे ही टप्प्याटप्प्याने त्याला खासगीकरण करण्याचा प्रस्ताव देखील त्या ठिकाणी आहे। हे सर्व गोष्टी आपण विचारात घेता आपल्यावर आधीच पेट्रोल डिझेल गॅस सर्व जे काही आपल्याला जीवनावश्यक गोष्टी आहेत याचे दरवाढ होत आहे आणि त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाचं जे काही बजेट आहे कुठेतरी कोलमडताना दिसतंय। त्याच्यामध्ये आता ही वीज दरवाढ जर होणार असेल तर अजून मोठी अडचण त्या ठिकाणी होणार, दरवाढ होणार नाही याच्यासाठी आपण लढा देऊ। एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द सांगतो।